नावे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपचे हरेश्वर म्हात्रे यांची बिनविरोध निवड झाली आहे. युतीत ठरलेल्या तत्वानुसार जितेंद्र म्हात्रे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला. पूर्वी ठरल्याप्रमाणे 2 वर्षासाठी भाजपला सरपंचपदाची टर्म वाटून घेतल्याने आज झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपचे हरेश्वर म्हात्रे यांची अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्यांनी सरपंचपदी हरेश्वर म्हात्रे यांची निवड झाल्याचे जाहीर करताच फटाक्याची आतिषबाजी करत सर्व पक्षांनी त्यांचे अभिनंदन केले. नवनिर्वाचित सरपंच हरेश्वर म्हात्रे यांनी गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे वचन दिले. मावळते सरपंच जितेंद्र म्हात्रे यांनी हरेश्वर म्हात्रे यांना शुभेच्छा देताना आपले सहकार्य यापुढेही असेच राहणार असल्याची ग्वाही दिली. माजी सरपंच व नावे ग्रामविकास आघाडीचे अध्यक्ष चंद्रकांत भोईर यांनी आपण नावे ग्रामपंचायतीचे 2 वेळा सरपंच पद भूषवले असताना आपल्या अनुभवाचा फायदा ग्रामपंचायतीला होईल असा विश्वास व्यक्त केला. निर्मला काशीनाथ ठाकूर यांनी हरेश्वर म्हात्रे यांचे अभिनंदन करून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाईल असे सांगितले. यावेळी सरपंच हरेश्वर म्हात्रे यांच्या सौभाग्यवती धर्मंती यांचा आनंद चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. सरपंचपदी पती विराजमान झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी हरेश्वर म्हात्रे यांचे भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, गव्हाण उपसरपंच विजय घरत, माजी उपसरपंच सागर ठाकूर, जयवंत देशमुख, गणेश म्हात्रे, वामन म्हात्रे, विश्वनाथ कोळी, अनंता ठाकूर, सदस्य किसन पाटील, नितीन भोईर, चंद्रकांत पाटील, अंबरनाथ पाटील, नितीन भोईर, हरेश्वर म्हात्रे यांचे नातेवाईक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांनी अभिनंदन केले. मी प्रथम आमचे आघाडीचे रामशेठ ठाकूर साहेब यांना धन्यवाद देईन का माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याने आज सरपंचपदी बसवला. आणि आघाडीचे समजा जे म्हात्रे असतील, महेंद्र गरज असतील, याही प्रत्येक वेळेला आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आघाडीच्या यामध्ये याच्यामध्ये आम्ही हा सरपंच बनलेलो आहे. प्रत्येक टायमाला जितेंद्र म्हात्रे आता मागं 3 वर्ष सरपंच होते, हे भरपूर कामं केलेली आहेत. काही शिल्लक राहिलेली कामं आहेत, आमच्या 100% लसीकरण असो, पाण्याची टाकी असो, ही आमची मेन कामं आहेत. का आमचं गाव उंचीवर असल्यामुळे पाण्याचा थोडा आम्हाला अडचण होते. एकच टाकी असल्यामुळे प्रत्येक टायमाला पाणी मिळत नाही. जितेंद्र म्हात्रेही भरपूर प्रयत्न केलेत ओएनजीसीमध्ये, ते मला थोडं त्यांना पुढं ढकलून लवकरात लवकर ते पाणी टाकीचं काम करायचं आहे आणि 100% लसीकरण करायचं आहे. गावचा विकास करत असताना तुम्हाला ग्रामपंचायतीचे कार्यालय हा प्रश्न महत्त्वाचा आहे. अडचणीचं कार्यालय या संदर्भात काही तुम्ही करणार आहे का पाठपुरा किंवा उपाययोजना? आता आम्ही एकत्र बसून आघाडीच्या म्हणजे सर्वपक्षीय आम्ही एक ठराव करणार आहोत का गावाच्या बाहेर एक कम्युनिटी हॉल म्हणून आम्हाला बनवायचं आहे. तर आमचे सर्व पदाधिकारी, आता माझे मित्र जितेंद्र म्हात्रे असतील, किसन पटेल असतील, गावचे अध्यक्ष चंद्रकांत शेठ असतील, याही एक गावकी म्हणून मोठा प्रयत्न करणार आहेत. आणि ONGC कडनं पण आम्ही त्याच्यासाठी प्रोसेस केलेला आहे. मोठा हॉल आम्हाला बनवायचा आहे, कम्युनिटी हॉल बनवायचा. मी हरचंद्र म्हात्रे, आम्ही राजकीय विरोधात जरी पूर्वीपासून असलो, पूर्वी आमचे घरचे संबंध गरबाचे होते आणि एका अर्थाने ते नवीन जरी सरपंच होत असले पहिल्यांदा तरी त्याच्या 5 वर्षाचा त्यांच्याकडं सदस्य आणि उपसरपंच राहिलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडे तसाही अनुभव आहे. परंतु जिथं गरज लागेल तिथं मी माजी सरपंच किंवा गावसाहेब प्रमुख कार्यकर्ते या नात्याने मी त्यांच्यासोबत निश्चित सातत्याने असेल. आता ग्रामविकास आघाडी असताना आपले जसं जे महाराष्ट्रात आहे तसे आमचे ग्रामविकास आघाडी नावेत आहे. म्हणजे भाजप असेल सोबत, आम्ही काँग्रेस आहे, शेका पक्ष आहे, आम्ही कधीही हा पक्षभेद नाही ठेवला आणि वरिष्ठांनी सुद्धा आम्हाला कुठल्याही पक्षभेदासारखं जाणून नाही दिला. जय म्हात्रे असतील, रामशेठ साहेब असतील किंवा महेंद्र दत्त असतील, यांनी सुद्धा आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे. भविष्यातही तुम्हाला जेव्हा नवीन सरपंचांना की आम्हाला कधी जायला लागेल तर तिघांचाही आम्ही मार्गदर्शन घेऊन पुढील विकासासाठी निश्चित तरी विराजमान झाले. तुम्हाला कसं वाटतं? आमचे सासरे पण होते, वडील पण होते आणि आता माझे मिस्टर पण आहे. खूप अभिमान वाटतो, चांगलं कार्य, खूप आनंद पण आहे. हे सामाजिक कार्य ते व्यवस्थित पार पाडत आहे. हो, सगळी जी काही जबाबदारी आहे प्रामाणिकपणे व्यवस्थित पार पाडत, एवढी इच्छा आहे माझी.